हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोतांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतो नमस्कार आजच्या आनंदी कट्ट्यासाठीचं लेखन आहे राजेंद्र वैशंपायन यांचं आपल्या संस्कृतीमध्ये एक श्लोक प्रसिद्ध आहे ओम पूर्ण मदा पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण, पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण, पूर्ण महादाय पूर्णमेवावशिष्यते ब्रह्मतत्वाबद्दल ओहापोह करणाऱ्या या शांती मंत्राचा साधारण रूढ श्लोकार्थ असा आहे की आत आणि बाहेर सर्वत्र पूर्ण ब्रह्म भरलेलं आहे पूर्णातूनच पूर्ण प्रकट होतं आणि पूर्णातूनच पूर्ण जरी काढलं तरी शेवटी पूर्ण चोरतं हा श्लोक पूर्ण ब्रह्मतत्वाविषयी आहे पण ब्रह्मसहोदर ज्याला म्हणतात अशा संगीतासाठी पण तो संपूर्णपणे लागू पडतो ज्या व्यक्ती संगीतलीन होतात त्या जणू ब्रह्मलीनच होत असतात या ब्रह्मसहोदर संगीताच्या साधन पथावर काही साधकांना एखाद्या क्षणी एखाद्या क्षणासाठी आत्मानुभव येतो आणि पुढे मग ती संगीतयात्रा समर्पण भावाने सुरू राहते त्यात काही असेही साधक असतात जे एखाद्या अपूर्व गोष्टीतूनही पूर्णत्वाची अनुभूती स्वतः घेतात आणि आपल्या माध्यमातून ती अनुभूती दुसऱ्यांनाही देतात जगप्रसिद्ध संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या बाबतीत ही गोष्ट तंतोतंत लागू पडते असं मला मनापासून वाटतं संतूर सारख्या एका शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने अपूर्ण लोकवाद्यातील पूर्णत्व आपल्या तपस्येनं शोधून काढून त्याला आपल्या कठोर साधनेनं सिद्ध करून स्वतः त्या पूर्णत्वाची अनुभूती घेऊन ती आपल्या वादनातून इतरांना अनुभवायची संधी उपलब्ध करून देणारे प्रख्यात वादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा हे असेच एक संगीत साधक नवे नवे संगीत सिद्ध होय नुकतच शिवजींचं देहावसान झालं राजेंद्रजी म्हणतात जेव्हा हे त्यांना कळलं तेव्हा मला माझे गुरुजी जनक पंडित मनोहर चिमोटे यांचं देहावसन झालं त्यावेळी माझ्या मनाची अवस्था जी झाली होती ती आठवली तशीच काहीतरी हरवलेपणाची जाणीव आणि तितकंच तीव्र दुःख अंतकरणात या बातमीनेही दाटून आलं राजेंद्रजी म्हणतात पंडित चिमोटे यांचा माझ्या व्यक्तिमत्वावर आणि माझ्या संवादिनी वादनावर जितका प्रभाव होता तितकाच पंडित शिवकुमार शर्मा यांचा होता असं मी नक्की सांगू शकतो माझ्या संगीताच्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळात शिवजींच्या अनेक मैफिली विद्यार्थ्याच्या भूमिकेतून तर ऐकल्या होत्याच पण त्या काळात त्यांच्या प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक ध्वनीमुद्रणाची कॅसेट मी माझ्या वाचवून ठेवलेल्या पॉकेट मनीमधून खरेदी करत असे आणि मग त्याची कित्येक श्रवण पारायण करत असे त्यांच्या लयकारीचा विचार बंदिशीचा साचा वादनामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न मी करीत असे त्यांच्या समोर बसून संगीत शिकण्याचा योग कधी आला नाही पण त्यांची सांगीतिक प्रतिमा समोर ठेवून मी एकलव्यासारखा त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करीत राहिलो दुःख एकच आहे की एकलव्याला त्यांच्या गुरुजींचा आशीर्वाद प्रत्यक्ष लाभला पण ते भाग्य आता माझ्या नशिबी नाही राजेंद्रजी पुढे म्हणतात मी शिवजींच्याकडनं अप्रत्यक्ष पद्धतीने संगीत तर शिकलोच पण त्याचबरोबर संगीत क्षेत्रासारख्या चित्रपट क्षेत्रासारख्या मोहमयी जादुई दुनियेत राहूनही एका अलिप्त योग्यासारखं कसं राहायचं तेही शिकलो हजारो श्रोत्यांच्या समोर वादन करत असताना सुद्धा अंतर्मुख होऊन ईश्वरी संधान बांधून त्याची अर्चना आपल्या सुरातून कशी करता येते ते शिकलो स्वत यशाच्या शिखरावर असताना सुद्धा लीन नम्र विनयशील मृदुभाषी कसं राहावं ते शिकलो यश डोक्यात शिरू न देता आपल्या नित्याचा अभ्यास तितक्याच नेटानं आणि प्रामाणिकपणे विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहून कसा करत राहायचा ते शिकलो एक कलाकार म्हणून इतके पुरस्कार सन्मान लोकप्रियता मिळून सुद्धा माणूस म्हणून टिकून कसं राहायचं ते शिकलो सगळ्यात मिळून मिसळून साऱ्या रंगात रंगून सुद्धा आपला वेगळा रंग कसा राखून ठेवायचा ते शिकलो आपल्या वाद्याला कोणी नावं ठेवली तर त्याला प्रतिक्रिया शब्दांपेक्षा आपल्या वादनातनं कशी द्यायची ते शिकलो इतकं कर्तृत्व गाजवून सुद्धा एखाद्या वाद्याशी आपलं नाव जोडलं जावं इतकं यश पदरी पडून सुद्धा ते सर्व यश आणि कीर्ती कृष्णार्पण करून आपण केवळ ईश्वराचं एक माध्यम मा आहोत याची जाणीव आयुष्यभर कशी बाळगायची हे शिकलो राजेंद्रजी पुढे म्हणतात शिवजींच्या जाण्यानं संगीत विश्वातील एक युग संपलं हे खरंच पण माझ्या आंतरिक विश्वात माझ्या द्रोणाचार्याची या शततंत्री वीणेच्या सिद्धाची माझ्या आता कधीच भेट होणार नाही या जाणीवेचं शल्य मात्र दीर्घकाळ सलत राहणार हेही नक्की पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा हे जरी शरीराने सोबत नसले तरी त्यांच्या संतूर वादनाच्या माध्यमातून आपल्या रसिक श्रोत्यांच्या मनात अनंत काळासाठी त्यांनी आपल्या स्मृती या जिवंत ठेवल्या यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा